सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एक महत्वाची सूचना देतोय आपल्या चॅनलकडून की जे काही सेंट्रल डिफेन्समध्ये आय टी बी पी विभागातील जे काही भरती पडलेली आहे त्या भरतीसाठी सब इन्स्पेक्टर असेल, हेड कॉन्स्टेबल असेल आणि कॉन्स्टेबल असेल अशा तिन्ही घटकामध्ये ही भरती पडलेली आहे त्याची थोडक्यात इन्फॉर्मेशन देणार आहे. अतिशय कमी फीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट नोकरी आहे, पेमेंट सुद्धा चांगला आहे. ह्याच्यासाठी कशा पद्धतीने काय असणार आहे, महिलांसाठी तर फीजच नाही आहे, मुलांसाठी सुद्धा 100-200 रुपये फी आहे आणि प्लस तुमचे फॉर्म भरायचे काय चार्जेस असेल ते अशा पद्धतीनं, आणि महिलांसाठी सुद्धा तुमची जी ऍप्लिकेशन फी आहे ती 0 रुपये आहे आणि तुम्हाला फक्त जे काही फॉर्म भरायचे चार्जेस असतील तेवढेच फक्त द्यावे लागतील. अशा पद्धतीनं कमी ह्याच्यामध्ये फीजमध्ये चांगल्या लेवलची वर्दी असलेली सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे आय टी बी पी विभागातील. तर त्याच्यामधलं थोडंसं इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायचं आहे, कारण की पाठीमागे आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन दिलेली होती. काही जवळजवळ 40-50 मुला मुलींनी हा फॉर्म भरलेला आहे आणि 14 तारीख ही शेवटची तारीख आहे, 14 डिसेंबर. सो ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल त्यांनी एक काम करा, घर बसल्या तुम्हाला फॉर्म भरून दिले जातील. या स्क्रीनवरती दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती पटकन मेसेज करा, सर आय टी बी पी विभागातील मला फॉर्म भरायचा आहे अशा पद्धतीनं. सो तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअप केला की तुम्हाला आपली टीम जी आहे ती मार्गदर्शन करणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो अशा पद्धतीनं थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो की कोण फॉर्म भरू शकतोय, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होणार आहे, की हाईट किती सेंटीमीटर असणार आहे, कुणाला किती सूट आहे, अशा पद्धतीने सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे कंटिन्यू करणार आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही भेटत राहील. तर बघा, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस जे आहे फोर्स, त्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही भरती पडलेली आहे आणि परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटची वर्दीची असणारी पोस्ट आहे, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये सांगतोय की सब इन्स्पेक्टर, त्याच पद्धतीने हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल असं मुलं मुली ह्या तिन्ही पोस्टसाठी सुद्धा अप्लाय करू शकताय. सो यानंतर बघूया की पे लेवल काय असणार आहे, तुमचा पगार किती असणार आहे. सब इन्स्पेक्टरसाठी लेवल 6 आहे, पे मॅट्रिक्स 35,400 ते 1,12,400 रुपयेचं हे तुम्हाला पेमेंट भेटणार आहे. नंतर हेड कॉन्स्टेबलसाठी सुद्धा लेवल 4 आहे पे मॅट्रिक्स आणि त्याच्यामध्ये 25,500 ते 81,100 अशा पद्धतीचं तुमचं पेमेंट राहणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबलसाठी सुद्धा 21,700 ते 69,100 अशा पद्धतीनं जे काही पेमेंट आहे ते सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल अशा तिन्ही सुद्धा पदांचे पेमेंट तुमच्यापर्यंत आता मी सांगितलेलं आहे. आता जे तुमची हे आहे वयोमर्यादा ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर सब इन्स्पेक्टरसाठी 20 ते 25 वर्षाचं तुमचा एज पाहिजे. त्यानंतर हेड कॉन्स्टेबलसाठी सुद्धा 18 ते 25 वर्ष, सब इन्स्पेक्टरसाठी 20 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि 25 वर्षापेक्षा जास्त नसावा, मुलगा असेल मुलगी असेल. अशा पद्धतीनं 20 ते 25 वर्षापर्यंत ज्याचंही वयोमर्यादा असेल तीच फक्त याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल जे आहे हेड कॉन्स्टेबलसाठी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 25 वर्ष पूर्ण असावे, त्याच्या पुढं जाता कामा नये. नंतर कॉन्स्टेबलसाठी वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 23 वर्ष अशा पद्धतीनं आहे. जे जे मुलं मुली 18 ते 23 वर्षापर्यंत आहेत त्या मुला मुलींना याचा फायदा होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता सब इन्स्पेक्टरसाठी थोडक्यात जे क्वालिफिकेशन आहे ते बघूया आपण. तर तुमची डिग्री पाहिजे, बीएससी मधून तुमची डिग्री पाहिजे, लक्षात ठेवा. ज्याची ज्याची डिग्री पूर्ण असेल त्यांना याला फॉर्म भरता येतो बीएससी मधून, लक्षात ठेवा. 12वी सायन्स नंतर बीएससी असते, 3 वर्षाचा कोर्स असतोय डिग्रीचा, तो तुमचा पूर्ण असणं गरजेचं आहे, तर तुम्ही सब इन्स्पेक्टरसाठी फॉर्म भरू शकताय. त्यानंतर हेड कॉन्स्टेबलसाठी तुमची 10वी+2 म्हणजे 12वी आणि 12वी सायन्स पाहिजे, कॉमर्स आणि आर्ट्स नको आहे, तुमची 12वी सायन्स पाहिजे. 10वीनंतर तुम्ही 11वी आणि 12वी करताय ती तुमची सायन्स पाहिजे. तुम्हाला 85% कमीत कमी मार्क पाहिजे, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं ज्यांचं ज्यांचं 10वीनंतर 2 वर्षाचा 12वी सायन्सचा कोर्स झालेला असेल त्यांनी ह्याच्यासाठी फॉर्म भरू शकताय. आणि सगळ्यात महत्वाचं कॉन्स्टेबलसाठी फक्त आणि फक्त 10वी पास, मग मुलगा असेल मुलगी असेल कोणीही फॉर्म भरू शकताय. फक्त आणि फक्त 10वी पास वरती कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरू शकताय, लक्षात ठेवायचं. तर आपण वयोमर्यादेमध्ये कुणाकुणाला सूट आहे, किती वर्ष सूट आहे हे सुद्धा बघणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, जे एक सर्व्हिसमॅन असतील किंवा बाकीचे सगळे असतील त्याच्यासाठी सूट आहेत, लक्षात ठेवा. SC ST साठी जे 5 वर्ष सूट आहे त्याच पद्धतीनं SC ST कॅटेगरी, एक गोष्ट खूप महत्वाची, आता ज्यांचे ज्यांचे फॉर्म भरलेत त्यांना सेंट्रलचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट वेगळं असते आणि स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट वेगळं असते, या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं. अजून सुद्धा मुलांना माहीत नाही, काही मुलांचे फॉर्म भरून झालेले त्यांना 2 सर्टिफिकेट असतात ते माहीत नाही, सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट वेगळं असतं आणि स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट वेगळं असतं. ज्यांच्याकडे 2 सर्टिफिकेट असतील त्यांनी फॉर्म भरत असताना 2 सर्टिफिकेट आहे म्हणून सांगा, ज्यांच्याकडे 1 सर्टिफिकेट आहे स्टेट गव्हर्नमेंटचं त्यांना ते चालणार नाही, त्यांनी ओपनमधनं फॉर्म भरू शकताय. फॉर्म भरू शकत नाही असं नाही आहे, फॉर्म तुम्ही भरू शकताय.
पण तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. आणि लक्षात ठेवा, दोन सर्टिफिकेट असतात कास्टचे. जर तुम्हाला सेंटरचं सर्टिफिकेट पाहिजे असेल, तुम्ही 30 डॉक्युमेंट पुढे फॉरवर्ड करून तुमचा स्टेटचा जो हे असेल सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट, त्याला तो अटॅच करून तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे कास्ट सर्टिफिकेट काढता येते याची नोंद घ्यायची आहे. सो एससी एसटी साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे. ओबीसी मधली जी मुलं असतील नॉन क्रिमिनल वाले त्यांना 3 वर्ष सूट दिलेली आहे. एक्स सर्व्हिसमॅन साठी युआर आणि जनरल साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे. एक्स सर्व्हिसमॅन ओबीसी नॉन क्रिमिनल असेल त्यांना 6 वर्ष सूट दिलेली आहे. आणि एक्स सर्व्हिसमॅन एससी एसटी असेल तर तब्बल 8 वर्ष सूट देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय हाईट आहे तुमची, ती हाईट आपल्याला बघायचं आहे. तर बघायला गेलं तर एकंदरीत मुलांसाठी जवळजवळ 170 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि मुलींसाठी तब्बल 157 सेंटीमीटर हाईट पाहिजे. 170 सेंटीमीटर मुलांसाठी आणि 157 सेंटीमीटर मुलींसाठी हाईट असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर BMIचं संरक्षण आपल्या इथं BMIनुसार पुढे पण तीन गोष्टी करून घेतात, त्या पद्धतीनं तुम्हाला हे BMIनुसार सगळ्या गोष्टी होणार आहेत. तर अशा पद्धतीनं ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर 100 मीटर 1600 मीटर आणि लॉंग जम्प आणि हाय जम्प अशा पद्धतीने फिजिकल टेस्ट असणार आहे. आणि बाकी ज्या लेखी असणार आहेत ते रेग्युलर जे आपलं SSC GD वगैरे असते त्या पद्धतीने एक्झाम असणार लक्षात ठेवायचं. सो चांगली गोष्ट आहे की ITBP मध्ये सेंट्रल फोर्सेसमध्ये तुम्हाला ही संधी तयार झालेली आहे. आणि महिलांसाठी मुलींसाठी कोणतीही पद्धतीने फी नाही आहे. मुलांसाठी 100 रुपये ते 200 रुपये फी आहे आणि फॉर्म भरायचे चार्जेस वगैरे राहतील. अशा पद्धतीनं पे मॅट्रिक्स सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे की किती लेवलचं पेमेंट आहे तुम्हाला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आणि त्यात वर्दीची. सो करिअर करायचं असेल ज्या मुलांना, कमी एजमध्ये जी मुलं आहेत, जी मुलांना काहीतरी खरंच करायचं वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये किंवा वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, त्यांना सुद्धा ह्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांना विनंती करतोय, आपल्या या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, आपली टीम तुम्हाला मदत करेल. सो ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, तुमचं सगळा जो डाटा आहे तो थोडक्यात पाठवायचं आणि तुम्हाला घर बसल्या अगदी कमी फीमध्ये तुम्हाला फॉर्म भरून भेटणार आहे. सो या संधीचं सोनं करा आणि लवकरात लवकर ITBP मध्ये सुद्धा जाऊ शकता. एक चांगली फोर्स आहे, जसं SSB वगैरे आहे अशाच पद्धतीनं आसाम रायफल वगैरे आहे, त्याच्याच पद्धतीनं ITBP सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला करिअरची संधी आहे. 3 पोस्ट आहेत जवळजवळ, सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल. सब इन्स्पेक्टरसाठी BSc मधून तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. हेड कॉन्स्टेबलमध्ये तुम्ही 10वी+2 म्हणजे 12वी सायन्स पाहिजे. आणि कॉन्स्टेबलसाठी फक्त आणि फक्त 10वी+ मुलं मुली फॉर्म भरू शकतात याची नोंद घ्यायची आहे. सो ही गुड न्यूज आहे. ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचा असेल, ज्यांना ज्यांना वेगळं काहीतरी करिअर करायचं असेल, कारण की आता ज्यांचं वय निघून जात आहे त्यांना विचार करा की फक्त एकच म्हणून बसलेत, त्यांना डिसएडव्हान्टेज खूप आहेत लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांना ज्यांना कमी एजमध्ये लवकर जायचं असेल बाहेर, तर त्यांनी या संधीचं फायदा घ्यायचा याची नोंद घ्यायची आहे. सो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला, तुम्हाला काही शंका असतील तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. त्या पद्धतीनं आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती ह्या भरतीसाठी जे काही महत्त्वाचे अपडेट आहे ते आपण सेंड केलेले आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकताय. ज्यांनी टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही आपले सगळे चॅनल जे आहेत ते जॉईन करायचे आहेत. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय, तोपर्यंत धन्यवाद.